सुशिक्षित बेरोजगार हा शब्द ऐकून नाराज होऊ नका, कारण की खडतर परिस्थितीमध्ये जो शून्यातून सुरुवात करतो त्यावेळेस त्याच्या त्या शून्याला सुद्धा खूप महत्त्व असतं. जसा हा चॅनल मी शून्यातून सुरू केला आहे, परंतु याला कमीत कमी 1000 सबस्क्रायबर असणं गरजेचं आहे. तसंच तुम्हीसुद्धा माझ्या कष्टाला किंमत द्या, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आजचा विषय आहे सुशिक्षित बेरोजगार अभियंता. याच्यामध्ये कशाप्रकारे नोंदणी केली जाते, कुठे कुठे नोंदणी केली जाते, आणि जे काही अनएम्प्लॉईड इंजिनियर्स आहेत त्यांना याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो याची आपण माहिती घेणार आहोत. सुशिक्षित बेरोजगार म्हणजे काय? तर जे विद्यार्थी डिप्लोमा किंवा डिग्री पूर्ण झालेले आहेत, ज्यांची डिप्लोमा किंवा डिग्री ही इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण झालेली, असे विद्यार्थी ज्यांना जॉब नाही त्यांना सुशिक्षित बेरोजगार असं म्हटलं जातं किंवा अनएम्प्लॉईड इंजिनियर म्हटलं जातं. गव्हर्नमेंटच्या मार्फत अशा अनएम्प्लॉईड इंजिनियर्ससाठी एक ठेकेदारी प्रकारचं रजिस्ट्रेशन उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्यातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आणि त्यासोबत जे ठेकेदारी आहे तर त्याच्यामध्ये टेक्निकल बॅकग्राऊंड असलेले लोक ॲज अ ठेकेदार म्हणून समोर येतील आणि होणारी कामं हे उत्कृष्ट होतील, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आपल्याला स्क्रीनवर दिसणारे जे सर्टिफिकेट्स आहेत हे उदाहरण आहेत की एका सिव्हिल इंजिनियरचे अनएम्प्लॉईड या सेक्शनमधून कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन होते आणि सर्टिफिकेट्स मिळतात. आता आपण पाहूयात की याच्यासाठीची स्टँडर्ड प्रोसेस काय आहे की जेणेकरून आपण हे रजिस्ट्रेशन करू शकतो. अनएम्प्लॉईड इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर रजिस्ट्रेशनसाठी PWD या वेबसाईटला जावे लागेल. तिथे बिझनेस या कॉर्नरमध्ये जाऊन आपण हे रजिस्ट्रेशन करू शकतो. याच्यासाठी डॉक्युमेंट्स आपल्याला काय काय लागतील, तर फोटोज लागतील, आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, GST रजिस्ट्रेशन ऑप्शनल आहे, त्याच्यानंतर करंट अकाउंट लागेल. एका बँकमध्ये फिक्स्ड डिपॉझिटची गरज नाही जर आपण अनएम्प्लॉईड इंजिनियर असाल तर. सोबतच आपल्याला काही ॲफिडेविट जमा करावे लागतील. आता पाहूयात की PWD लायसन रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, GST रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर एका राष्ट्रीयकृत बँकेत करंट अकाउंट ओपन करावं लागेल. त्याच्यानंतर तुमचे त्या ऑफिसला जाऊन डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. त्याच्यानंतर त्याच्यासाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस करावी लागेल. त्याच्यानंतरची जी काही स्टेप असेल तर त्या डिजिटल सिग्नेचर रेडी झाल्यानंतर हे ऑफिस तुम्हाला कॉल करेल. त्यासोबत तुम्हाला DSC डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मिळेल, कारण की ज्यावेळेस डिजिटल सर्टिफिकेट आपल्याला ऑनलाईन मिळेल त्यावेळेस आपल्याला ते जे काही ऑनलाईन टेंडर आहेत ते फील करताना उपयोगी येतात. सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने एकदा तुम्ही ते सबमिट केलं की तुम्हाला ते तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे आहे अनएम्प्लॉईड इंजिनियर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तर ते तयार होईल आणि तुम्हाला त्या ऑफिसमधून फोन येईल आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला दिले जाईल किंवा ऑनलाईन ईमेलमार्फत ते तुम्हाला डिजिटल कॉपी सेंड केली जाईल. ओके, अशा पद्धतीने सिव्हिल बॅकग्राऊंड असलेले इंजिनियर आपले अनएम्प्लॉयमेंट सर्टिफिकेटचा वापर करून ॲज अ अनएम्प्लॉईड इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर रजिस्ट्रेशन करून लायसन मिळवू शकतात. एकदा PWDचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग त्याच पद्धतीने आपण ZP असेल, महावितरण असेल किंवा गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या एंटिटीज असतात तर त्या ठिकाणी एक वेगळी नोंदणी या PWD लायसनचा वापर करून करू शकतात आणि त्या ठिकाणी कामे घेऊ शकतात. काही डॉक्युमेंट गरजेचे असतील, ॲप्लिकेशन फॉर्म, ॲप्लिकेशन डिटेल, त्याच्यानंतर ID प्रूफ लागेल, त्याच्यामध्ये रेसिडेंट प्रूफ असेल, सेल्फ ॲफिडेविट लागतील वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या फॉर्मॅट्समध्ये, पॅन कार्ड लागेल, GST रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागेल, सोबतच लेबर लायसन लागेल, त्याच्यानंतर अपटूडेट बँक सॉल्वन्सी सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोग्राफ, पोलीस व्हेरिफिकेशन काही ठिकाणी मागतात काही ठिकाणी नाही मागत, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट काही ठिकाणी मागू शकतात काही ठिकाणी नाही मागतील, त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ द स्टाफ एम्प्लॉईड ॲज द ॲप्लिकेबल ॲज पर द क्लास ॲप्लाइड, ज्या क्लासनुसार तुम्हाला जे रिक्वायर्ड स्टाफ आहेत ते तुम्ही एम्प्लॉय केलेत का त्याबद्दलची माहिती लागेल. सोबतच आपल्याकडे कोणत्या मशिनरीज अवेलेबल आहेत त्याचा रिपोर्ट लागेल, वर्क ऑर्डर्स आणि वर्क डन रिपोर्ट्स लागतील, वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट्स लागतील. सोबतच जर पार्टनरशिप फर्म असेल तर फर्म रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, पार्टनरशिप डीड्स, पॉवर ऑफ अटर्नी,
कंपनी जर असेल तर त्याचं सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन लागेल, मेमोरँडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन, पॉवर ऑफ अटर्नी, या सगळ्या गोष्टी लागतील. सोबतच आधार कार्डसुद्धा लागेल. आता थोडीशी माहिती पाहूयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या बॅकग्राऊंडच्या सुबे रजिस्ट्रेशनसाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणताही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये होल्डर, डिग्री होल्डर किंवा डिप्लोमा होल्डर असेल तर त्याला सर्वात सुरुवातीला स्वतःचं कॉन्ट्रॅक्टर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट लागेल किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणून रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल, जे की उद्योग ऊर्जा विभागाकडून आपल्याला मिळते किंवा त्या कॉन्ट्रॅक्टर्सला मिळते. त्याच्यानंतर आणि त्यानंतरच सुबे म्हणून वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या एंटिटीजमध्ये हा इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा कॉन्ट्रॅक्टर आपल्या सुबेमधून रजिस्ट्रेशन करू शकतो. हे ZP, PWD, महावितरण, महानगरपालिका इत्यादी ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो. एक एक्झाम्पल म्हणून महावितरणचे वेबसाईटवरती अनएम्प्लॉईड इंजिनियरचे रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने होते ते पाहत आहोत. याच्यामध्ये पहा की कॅन्डिडेट शूड हॅव पास हिज डिप्लोमा डिग्री विदिन द टेन इयर्स ऑफ रजिस्ट्रेशन. म्हणजे जो काही विद्यार्थी अनएम्प्लॉईड इंजिनियर म्हणून रजिस्ट्रेशन ॲज अ कॉन्ट्रॅक्टर करत आहे तर त्यानं कमीत कमी त्याच्या पास झाल्यानंतर 10 वर्षाच्या आतमध्ये हे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. सोबतच कॅन्डिडेट मस्ट हॅव व्हॅलिड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स अँड इलेक्ट्रिकल सुपरवायझर लायसन्स. म्हणजे जो काही कॅन्डिडेट आहे त्याचं कॉन्ट्रॅक्टर आणि सुपरवायझर लायसन्स दोन्ही कसे असले पाहिजे, व्हॅलिड असले पाहिजे, त्याच्याकडे ते अवेलेबल असले पाहिजे. सोबतच थर्ड पॉईंटमध्ये काय म्हटलं आहे, कॅन्डिडेट मस्ट हॅव रजिस्टर्ड विथ द एम्प्लॉयमेंट एक्सचेंज. जे काही एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असेल तर त्या ठिकाणी ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ही सिम्पल गोष्ट आहे. त्याच्यासोबत काही गोष्टी आपल्याला स्कॅन कॉपीमध्ये लागतील जर ऑनलाईन फॉर्म भरायचं असेल तर, ज्याच्यामध्ये पासपोर्ट साईज फोटोज असतील, सिग्नेचर्स असेल, पॅन कार्ड, आधार कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, डिप्लोमा मार्कशीट सर्टिफिकेट, डिग्री मार्कशीट सर्टिफिकेट, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्ड रजिस्ट्रेशन जे आहे तर ते सर्टिफिकेट, त्याचं स्कॅन कॉपी, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्सचं सर्टिफिकेट, इलेक्ट्रिकल सुपरवायझर लायसन्सचं सर्टिफिकेट, अनएम्प्लॉईड असल्याबाबतचं जे काही ॲफिडेविट लागतं परफॉर्मन्स 6 नुसार तर तेसुद्धा असणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण हा ऑनलाईन फॉर्म भरून दिलेले डॉक्युमेंट त्या वेबसाईटवरती त्या लिंकवरती अपलोड करून आपण सुबे विद्युत अभियंता म्हणून ठेकेदार नोंदणीसाठी अर्ज करू शकतो. अशाच पद्धतीने प्रोसेस ही ZP मध्येही पाहायला मिळेल आणि PWD च्याही वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळेल. असंच आपण जर PWD येथे सुबे म्हणून नोंदणी करायला गेलो तर त्यांच्या वेबसाईटवरती म्हणजेच www.eroc.com या वेबसाईटवरती आपण हे रजिस्ट्रेशन करून पाहू शकता. स्क्रीनवरती आपण हे वेबपेज पाहत असत तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल रजिस्ट्रेशन जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर कॉन्ट्रॅक्टर किंवा अनएम्प्लॉईड इंजिनियर म्हणून रजिस्ट्रेशन करू शकता. सोबतच सिव्हिल रजिस्ट्रेशनसाठी दुसरा टॅब दिलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा सिव्हिल रजिस्ट्रेशन प्लेन किंवा सुबे रजिस्ट्रेशन करू शकता. आपण एक बांधकाम विभागाचं परिपत्रक पाहत आहोत. त्यांच्यानुसार काय आहे की जो कोणी डिप्लोमा किंवा डिग्री होल्डर आहे सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर तर त्यानं त्याच्या पासआउट झाल्यानंतर 10 वर्षाच्या आतमध्ये अशा प्रकारची सुशिक्षित बेरोजगार अभियंता म्हणून नोंदणी करणं गरजेचं आहे. सिव्हिल इंजिनियर्स यांचे सुबे म्हणून रजिस्ट्रेशन करताना 5A म्हणजेच 5 हा नवीन क्लास तयार करण्यात आला असून त्यामध्ये त्यांची नोंदणी होईल आणि त्यांच्या कामाची जी काही मर्यादा आहे तर ती 30 लक्ष निश्चित करण्यात आलेली आहे. आणि विद्युत कंत्राटदार जे आहेत सुबे म्हणून रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांचे रजिस्ट्रेशन B1 क्लासमध्ये होईल आणि त्यांच्या पहिल्या वर्षाची कामाची मर्यादा ही 5 लाख असेल. यामध्येच जे कंत्राटदारांना पहिल्या वेळेस 5 लाखांची कामं दिली आहेत आणि त्यांनी ती पूर्ण केली आहेत तर तशाच अभियंत्यांना, विद्युत अभियंत्यांना पुढील 15 लाखपर्यंतची कामे दिली जातील. अशी वेगवेगळी कामे मिळून एकत्रितरित्या 60 लाख रुपये प्रतिवर्ष एवढ्या रुपयांची कामं अशा प्रकारच्या रजिस्ट्रेशन केलेल्या कॉन्ट्रॅक्टर्सना मिळू शकतात. सर्वसामान्यपणे जे काही सरकारी यंत्रणांना किंवा शाखांना कामं करायची असतात किंवा करून घ्यायची असतात
टेंडर पद्धतीने, विनानिविदा किंवा निविदा पद्धतीने, तर ह्या कामांचे वाटप केले जाते. हे काम डिवाईड करताना 33, 33 आणि 34 या पद्धतीचा फॉर्म्युला वापरला जातो, ज्यामध्ये 33% कामे हे जी काही मजूर संस्था आहेत, सहकारी संस्था आहेत, त्यांना दिली जातील. 33% कामे हे सुशिक्षित बेरोजगार अभियंता या ग्रुपला दिली जातील. आणि उर्वरित 34% जी काही कामं आहेत, तर त्याची काही प्लेन कॉन्ट्रॅक्टर आपण म्हणतो किंवा पात्र नोंदीकृत नियमित कंत्राटदार म्हणतो, यांना ती दिली जातील. अशाच पद्धतीने ZP च्या सुबे रजिस्ट्रेशनसाठी कोणती कागदपत्रे लागतात, त्याच्या अटी शर्ती काय आहेत, त्याच्यासाठीची जी PDF आहे, त्या PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण ती पाहून त्यावर क्लिक करून ती डाउनलोड करून पाहू शकता. आतापर्यंत एक गोष्ट क्लिअर झाली असेल की सुबे म्हणून रजिस्ट्रेशन करायचं असेल तर सिव्हिल म्हणून PWD कडे रजिस्ट्रेशन करावं लागेल. आणि इलेक्ट्रिकलसाठी सगळ्यांना जी काही विद्युत ऊर्जा विभाग आहे त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि नंतरच पुढची प्रोसेस सुरू होईल. हा फॉर्म ऑनलाईन पोर्टलवरती कसा भरावा वेगवेगळ्या विभागांसाठी, तर त्याच्यासाठी वेगळा डिटेल्ड व्हिडिओ काढणं आवश्यक आहे, तर त्याच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिलेल्या टार्गेटनुसार 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी मदत करा. धन्यवाद.